हाय फ्रेंड्स, आज आपण तोंडी लावण्यासाठी अनेक पदार्थ आपल्याला हवे असतात. किती वेगवेगळे दिलं तरी आपल्याला आणखीन वेगवेगळे हवे असतात. तशाच प्रकारे मिरच्याचा ठेचा सगळ्यांनाच आवडतो, पण चिंचगुळाचा मी ठेचा करून दाखवणार आहे. हा ठेचा देखील सगळ्यांना आवडतो आणि नक्की आवडेल. ज्यांना आवडत नाही ते देखील नक्की खातील. अशा प्रकारे सेम जसं सांगितलं तशा प्रकारे आपण ट्राय करून पहा, म्हणजे नक्की करा. चला तर आपण कसं करायचं आहे ते पाहूया. हिरव्या मिरच्याची चिंचगुळाची चटणी, ही चिंचगुळाची चटणी सगळ्यांनाच आवडते. जवळपास तोंडी लावायला सगळ्यांना वेगवेगळे पदार्थ हवे असतात. तर आज आपण चिंचगुळाची हिरव्या मिरच्याची चटणी करणार आहोत. ते कशी करायची आहे, हे मिरच्याची देठ काढून याला एकाचे दोन तुकडे आपण करून घेतलेले आहेत. एका पातेल्यामध्ये एक छोटी पोळी भरून तेल टाकलेलं आहे. त्याच तेलामध्ये आपल्याला हे मिरच्या टाकायचे आहेत. या मिरच्याला आपण झाकण लावून वाफून घ्यायचे आहेत. तेलामध्ये खालीवर करायचे आहेत, मग झाकण लावून आपल्याला याला वाफून घ्यायचे आहेत. हे पहा, हे आजनामधनं झाकण काढून याला थोड्या वेळाने हलवायचं आहे. याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला तीळ टाकायचं आहे. आपल्याला याच्यामध्ये 5 ते 6 इंच असे चिंच टाकायचे आहे. आंबट जास्त आंबट गोड हे प्रमाणानेच टाकायचं आहे आपल्याला. जवळपास चिंच मी 1/2 छटाक या प्रमाणाने घेतलेला आहे. चिंच आणि तीळ टाकून हे याला 2-3 वाफा देऊन घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे. बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ आणि लसूण टाकून झाकण लावून ठेवायचं आहे थंड होण्यासाठी. मीठ आपण लास्टला मीठ आपण टाकून मिक्सर करून घ्यायचं आहे. आता हे याला 2 ते 3 वाफा देऊन घ्यायचं आहे. हे पहा, हे चिंच आणि तीळ टाकून वाफून झालेलं आहे. आपण गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करून त्याच्यामध्ये आता मीठ टाकायचं आहे. प्रमाणाने आपण मीठ टाकायचं आहे. जवळपास मी 1/2 चमचा मीठ टाकलेलं आहे. गूळ आपण 1 वाटी असं गूळ टाकायचं आहे. चिंच जेवढे घेतलेले आहे त्याच्या 1.5 पट गूळ टाकलेलं आहे. लसूण 7 ते 8 पाकळ्या लसूण सोलून टाकलेलं आहे. जिरे आपल्याला यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहेत. पोहे खायचं चमच्याने 1 चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहेत. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे 10 मिनिट. याला 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिट झालेले आहेत. 10 मिनटानंतर आता आपण याला मिक्सर करून घ्यायचं आहे. हे पहा, मस्त अशी आपली चटकदार चिंचगुळाची चटणी हिरव्या मिरच्याची तयार झालेली आहे. ही चटणी आपण 8 ते 10 दिवस ठेवू म्हणजे राहती ही चटणी, खराब होत नाही. भाकरीसोबत, पोळीसोबत, कशासोबत पण आपण हे खाऊ शकतो. तोंडी लावण्यासाठी देखील आपण घेऊ शकतो. ठेचा म्हणून आपण याचा वापर करू शकतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.